के जन्मदिन पर कार्यकर्ताओं में कुछ ऐसा उत्साह उमड़ा कि जोश में उन्होंने तलवारें लहराते हुए डांस शुरू कर दिया। यह नजारा बुलढाणा जिले के मलकापुर में उस समय सामने आया जब नगर पालिका उपाध्यक्ष हाजी रशीद खान का जन्मदिन मनाने एक उर्दू स्कूल में पार्टी आयोजित की गई थी। सूचना मिलते ही मौके पर पहुंची पुलिस ने 5 तलवारें जब्त की है, आगे की कार्रवाई जारी है। काल दिनांक 10/2/2021 रोजी मलकापुर शहर के माजी उपनगराध्यक्ष रशीद खान जमादार यांचा वाढदिवस होता 71वा। या वाढदिवसाच्या निमित्ताने नगर परिषद शाळेमध्ये सायंकाळी त्यांनी आपले जवळीक असलेले लोकांना जेवणाचा वगैरे कार्यक्रम आयोजित केलेला होता। या कार्यक्रमाला त्यांना शुभेच्छा देण्याकरिता काही मंडळी आलेली होती, परंतु त्यामध्ये काही उत्साही मुलांनी त्यांच्या गळ्यामध्ये माल्यार्पण केल्यानंतर तलवारी नाचवल्या आणि त्यामुळे त्यांनी कलम 37(1)(3) चे भंग केलेला असल्याने त्यामध्ये व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आम्ही त्या व्हिडिओमधील जे तलवारी नाचवणारे मुले होते त्यांना आयडेंटिफाय केलं आणि त्याच्यामध्ये मोहम्मद शोएब मोहम्मद जहीर आणि दुसरा नावेद खान इस्माईल खान दोन्ही राहणार पारपेट मलकापूर यांना ताब्यात घेऊन अटक केली, त्यांच्या घराची गजर्दी घेतली आणि त्यांनी ते कार्यक्रमामध्ये नाचवलेल्या 5 तलवारी त्यांच्या घरून आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि त्यांच्या विरुद्ध कलम 425 आर्म ऍक्ट आणि कलम 135 मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई केलेली आहे, त्यांना अटक केलेली आहे आणि 5 च्या 5 तलवारी जप्त केलेल्या आहेत। कारवाई करत आहोत। सर, आयोजकांवर याबद्दल काही कारवाई करण्यात आली का? आयोजकांवर जे जबाबदार आहेत निश्चितच त्यांना निष्पन्न करून त्यांच्यावर योग्य कारवाई कायदेशीर करण्यात येणार आहे।